नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे शेतकरी माझा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी आता मिरची पिकाची लागवड केलेली आहे आणि ह्या मिरची पिकाची फुलगळीची खूप मोठी समस्या असते। ह्या फुलगळी संदर्भामध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे आपल्या मिरची पिकामध्ये फुलगळ होत असते आणि त्यावरती काय उपाययोजना करायला हव्या हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, मिरची पिकामध्ये ज्यानंतर आपण लागवड केल्यानंतर फुलधारणा सुरू होते आणि ह्या फुलगळीमुळे व्यवस्थित आपण नियोजन न केल्यामुळे किंवा व्यवस्थित फुलगळीचे कारण न समजून घेतल्यामुळे सर्वसाधारणपणे 20 ते 25% आपल्या उत्पादनात घट येऊ शकते। बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे खतं असेल, वेगवेगळे फवारणी असेल घेत असतो, पण फुलगळी संदर्भामध्ये बऱ्याचदा आपल्याकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष काही वेळेस होत असतं आणि ही फुलगळ सर्वसाधारणपणे होत कशा कोणत्या कारणाने होते आणि त्यावरती उपाययोजना काय करायच्या आहे या अगोदर फुलगळ जी काही मिरची पिकामध्ये आपण वेगवेगळ्या मिरची पिकाची लागवड करत असताना वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पिकॅडोर असेल किंवा इतर ज्या काही ज्या सगळ्या व्हरायटी आहेत यामध्ये फुलगळ संदर्भामध्ये फुलगळ होण्याची नेमके कारणं काय आहेत ते अगोदर समजून घेऊया आणि त्यानंतर आपण उपाययोजना बघूया। शेतकरी बांधवांनो, फुलगळी होण्यासाठी जे काही होतात त्यातला सर्वसाधारण 5 ते 6 कारणं आहेत। या कारणांमुळे फुलगळ होण्यासाठी बऱ्याचदा प्रोत्साहन मिळत असते। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर। कोणत्याही भाजीपाला पिकामध्ये सुरुवातीच्या काळ टप्प्यामध्ये आपण व्यवस्थित फुटवा होण्यासाठी व्यवस्थित ब्रांचेस मिळण्यासाठी आपण अतिरिक्त नत्र खताचा वापर करतो आणि अशा परिस्थितीमध्ये हा नत्र खतांचा वापर ज्यावेळेस पहिल्यांदा फुल धारणा सुरू होते किंवा फुलं लागायला सुरुवात होते अशा परिस्थितीमध्ये वेलीला नत्रयुक्त खतांचा वापर थोडा कमी करून फॉस्फरयुक्त खतांचा वापर वाढवायला हवा। कारण ज्यावेळेस पिकामध्ये व्हेजिटिव्ह ग्रोथ सुरू असते त्यावेळेस त्याला फ्लावरिंग स्टेज येताना थोडीशी त्याची ग्रोथ थांबायला हवी। त्यामुळे बऱ्याचदा नत्रयुक्त खतांचा केलेला वापर हा सुद्धा तुम्हाला फुलगळीसाठी अडचणीत आणू शकतो। त्यानंतर दुसरा मुद्दा एक महत्त्वाचा आहे जो फुलगळीसाठी महत्त्वाचा ठरतो ते म्हणजे पाण्याचं नियोजन। म्हणजे बऱ्याचदा आपण ड्रिप इरिगेशन असेल किंवा फ्लडिंग पाणी असेल ज्यावेळेस आपण त्या पिकांना मिरचीसारख्या पिकांना करत असतो अशा परिस्थितीमध्ये जर त्या मिरची पिकाला फुलरा अवस्थेमध्ये किंवा फूल लागण्याच्या अवस्थेमध्ये जर जास्त पाणी झालं या परिस्थितीमध्ये मुळांच्या काही जे काही ज्या बेडमध्ये तुमचे मुळं वाढता येतात अशा परिस्थितीमध्ये जास्त पाणी झालं अशा परिस्थितीत मुळं जास्त पाण्यामुळे अन्नद्रव्यांचं अपटेक असेल किंवा अन्नद्रव्य घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत असतं आणि त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला फुलगळीमध्ये दिसतात। त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता। ज्यावेळेस तुमच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमचं मिरची पीक वाढत असतं त्यावेळेस बहुधा टाकलेला तुम्ही बेसल डोस असेल किंवा बऱ्याचदा जे NPK सारखे काही खतं असतील, पण फुलरा अवस्थेमध्ये मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता जर पिकाला जर आली तर तुम्हाला त्याची साईड इफेक्ट तुम्हाला फुलगळीमध्ये बघायला मिळतात। चौथा जो मुद्दा मला महत्त्वाचा होतो तो म्हणतो टेम्परेचर। बऱ्याचदा की ज्यावेळेस फुलगळ आपल्याला दिसते आहे त्या पिकामध्ये त्यावेळेस रात्रीचं तापमान असेल किंवा पहाटेचं तापमान असेल, सकाळचं तापमान असेल किंवा दुपारचं तापमान असेल हे 3 ते 4 झोनमध्ये किंवा 3 ते 4 दिवसाच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तापमान त्या पिकाला जर मिळत असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला फुलगळीसाठी दिसतात। त्याच्यानंतर पुढला जो मुद्दा आहे तो म्हणजे परागीभवन। परागी म्हणजे आपण ज्याला पॉलिनेशन म्हणतो किंवा वातावरण असेल किंवा पाणी असेल किंवा मायक्रोन्युट्रिएंटच्या कमतरता असतील यामुळे बऱ्याचदा की त्या जे ज्या पद्धतीनं परागीभवन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं परागीभवन तुम्हाला व्यवस्थित न झाल्यामुळे सुद्धा फुलगळ दिसू शकते। मग ह्यामध्ये उपाययोजना काय करायला पाहिजे? जर व्यवस्थित चांगली मिरची पिकामध्ये तुम्हाला फुल सेटिंग हवी असेल की व्यवस्थित चांगले तुम्हाला त्या मिरची पिकात उत्पादन काढायचं असेल तर चांगले जास्तीत जास्त तुम्हाला फुल सेटिंग होणं गरजेचं आहे। मग यासाठी काय उपाययोजना करायला हव्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमची फुलरास अवस्था चालू होते त्या परिस्थितीमध्ये तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नद्रव्यांचा वापर
तुम्ही करायला हवा. मग तुम्ही 12-61 मधून करत असाल किंवा 52-34 मधून करत असाल, ह्या परिस्थितीमध्ये फुलोरा अवस्थेत जमिनीतून असेल किंवा फवारणीतून असेल याचा वापर वाढवायला हवा. त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रन्सचा वापर, ज्यावेळेस फुलोरा अवस्थेत सुरू होते त्यावेळेस जमिनीतून सर्वसाधारण मिक्स मायक्रोन्युट्रन्स असेल किंवा मॅग्नेशियम असेल यांचा वापर तुम्ही करायला हवा, किंवा फवारणीतून तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट किंवा मायक्रोन्युट्रन किंवा त्या यासारखी एखादी फवारणी तुम्ही फुलोरा अवस्थेत करायला हवी. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा अजून एक मला सांगूशी वाटतो की बऱ्याचदा फुलोरा अवस्था चालू असताना त्या मिरची पिकातील संजीवकांचं सुद्धा काही वेळेस इनबॅलेन्स होतो, सायटोकायनिन असेल किंवा बऱ्याचदा जिब्रॅलिन्स असेल, बऱ्याचदा इनबॅलेन्स झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला फुलगळ दिसत असते. मग अशा परिस्थितीमध्ये किंवा नत्रयुक्त खतांचा वापर असेल या परिस्थितीमध्ये तुम्ही संजीवकांचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही सर्वसाधारणपणे जर बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात फुलगळ दिसत असेल, आपल्या पिकाची स्टेज बघून तुम्ही ह्या बाबतीत निर्णय घ्या. सर्वसाधारणपणे 200 लिटर पाण्याला 80-90 ml पॅनोफ्लिक्स सारखं संजीवक जर तुम्ही वापरलं तरी त्याचा तुम्हाला फुलगळीसाठी चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो. त्यानंतर अजून एक मुद्दा मला फुलगळी संदर्भात तुम्हाला सांगायला आवडेल की बऱ्याचदा फुल सेटिंग होत असते त्यावेळेस जो काही फुलांचा डेट असतो त्यावरती बऱ्याचदा भुरी सारखा रोग डेव्हलप झाल्यामुळे सुद्धा फुलाची कळीची पिवळी पडून बऱ्याचदा गळते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भुरीसारख्या सुद्धा एखाद्या चांगल्या क्वांटाप असेल, स्कोर असेल यासारख्या एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करायला हवा. मिरची पिकातल्या तुमच्या जास्तीत जास्त फुल सेटिंग होण्यासाठी तुम्ही ह्या सगळे जे काही 5-6 पॉईंट आहे आणि ह्या जो काही 2-3 गोष्टी मी ज्या तुम्ही सांगितल्या आहे याचा जरूर तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापर करा. आणि ह्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.